राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष एम जे पाटील यांनी संपूर्ण कार्यकर्त्यासहित अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना दिला जाहीर पाठिंबा. आज त्यांच्याकडून याविषयी सविस्तर जाणून घेऊ. चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन माननीय शिवाजी पाटील साहेब यांना चंदगड तालुक्याचा विकास, चंदगड तालुक्याचा व चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास करावा यासाठी जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच चंद्रकांतदादा पाटील या सर्व मान्यवरांच्या स्पष्ट पाटील साहेबांच्या पाठिंबा राहत आहे. तसंच तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चंदगड विधानसभा मतदारसंघावर अन्यायच केलेला आहे. कारण नव्हत्या उमेदवाराला राजेश पाटील यांचा काय पक्षाशी संबंध नाही, तरी पण त्यांना उमेदवारी दिली आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा बळी घेतला गेला. यास्तव चंदगड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जर यामध्ये सक्षम उमेदवार कोण असेल तर ते म्हणजे शिवाजीराव पाटील साहेब. आणि त्यांचा आदर करून या सर्वांचा चंदगड तालुक्याच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेचा आदर करून चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी शिवाजीराव पाटील साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी म्हणून जाहीर पाठिंबा देत आहे.